मित्र हो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत। मित्र हो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचे पत्र पाहणार आहोत। जिल्हा परिषद शिक्षण विभाग लातूरचे हे पत्र आहे। गटेश शिक्षण अधिकारी, पंचायत समिती सर्व यांना हे पत्र लिहिलेले आहे। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे दिनांक 1 मार्च 2019 पासून सकाळच्या सत्रात शाळा घेण्याबाबतचं हे पत्र आहे। संदर्भ आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांची टिप्पणी 28 फेब्रुवारी 2019। उपरोक्त विषय आपणास कळविण्यात येते की आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा सकाळ सत्रात चालू करण्याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिली आहे। त्या अनुषंगाने सोबत दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना अधीनस्थ शाळांना आपल्या स्तरावरून तात्काळित निर्गमित करण्यात याव्यात, अशा प्रकारचे पत्र आहे। तर पुढे वेळापत्रक दिले, ते वेळापत्रक पाहूया। पहा, पहिली तासिका आहे सफाई व परिपाठ 8 ते 8:15, 15 मिनिटाचा कालावधी आहे। दुसरी तासिका आहे 8:15 ते 8:50, 35 मिनिटाची तासिका आहे। तासिक क्रमांक 2 आहे 8:50 ते 9:20, 30 मिनिट कालावधी। तासिका क्रमांक 3 आहे 9:20 ते 9:50, 30 मिनिटाचा कालावधी। तासिका क्रमांक 4 आहे 9:50 ते 10:50, 30 मिनिटाचा कालावधी। मोठी सुट्टी व शापोवासाठी 10:20 ते 11, 40 मिनिटाचा कालावधी। तासिका क्रमांक 5 आहे 11 ते 11:30, 30 मिनिटाचा कालावधी। तासिका क्रमांक 6 आहे 11:30 ते 12, 30 मिनिटाचा कालावधी। तासिका क्रमांक 7 आहे 12 ते 12:30, 30 मिनिटाचा कालावधी। आणि तासिका क्रमांक 8 आहे 12:30 ते 1, 30 मिनिटाचा कालावधी। अशा प्रकारे हे सोमवार ते शुक्रवारचं तासिका होत्या, वेळापत्रक होतं। आता शनिवारचं सेपरेट वेळापत्रक दिलेलं आहे, ते पाहूयात। सफाई व परिपाठ 7:30 ते 7:45, 15 मिनिटाचा कालावधी। तासिका क्रमांक 1 7:45 ते 8:30, 35 मिनिटाचा कालावधी। तासिका क्रमांक 2 8:20 ते 8:50, 30 मिनिटाचा कालावधी। तासिका क्रमांक 3 8:50 ते 9:20, 30 मिनिटाचा कालावधी। तासिका क्रमांक 4 9:20 ते 9:50, 30 मिनिटाचा कालावधी। मोठी सुट्टी व शापोआ 9:50 ते 10:30, 40 मिनिटाचा कालावधी। तासिका क्रमांक 5 10:30 ते 11, 30 मिनिटाचा कालावधी। उपरोक्तप्रमाणे शाळेच्या वेळापत्रकाची तात्काळ अंमलबजावणी करून केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या कार्यालयात सादर करावा। शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर यांची ही स्वाक्षरी आहे। खाली हे पत्र कोणाकोणाला सादर केलेलं आहे ते लिहिलेलं आहे। अशा प्रकारचं हे पत्र होतो। मित्र हो, व्हिडिओ जर आवडला तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रमंडळीपर्यंत पाठवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून माझे चॅनल सबस्क्राईब करा। परत भेटूयात नवीन विषयामध्ये नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद।